सुप्रभात। महात्मा गांधी विद्या मंदिरची कर्मवीर भाऊसाहेब हिरे डेंटल कॉलेज हॉस्पिटल नाशिक आणि कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांनी सर्वसामान्यांसाठी संयुक्तपणे आयोजित व्याख्यानमाला आरोग्य जागृता अभियानासाठी आयोजित केलेले आहे। त्यामध्ये आज आपल्या डॉक्टर दर्पण गोतावदे सर ओरल हेल्थ केअर इन चिल्ड्रन म्हणजे लहान मुलांची दाताची काळजी कशी घ्यायची या विषयावर मार्गदर्शन करणार आहे। सरांना विनंती करतो की त्यांनी या विषयावर कृपया करून मार्गदर्शन करावे। धन्यवाद सर। आजच्या व्याख्यानमालेचा विषय आहे ओरल हेल्थ केअर इन चिल्ड्रेन, किंवा आपण त्याला लहान मुलांच्या तोंडाच्या आरोग्याची निगा कशी राखणे असे म्हणूयात। तर यात नेमकी काय आहे की कशा प्रकारे आपण लहान मुलांच्या तोंडाच्या आरोग्याची निगा राखू शकतो, तर सुरुवातीला बघूयात की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे जागतिक आरोग्य संघटना सांगते की तोंडाचे आरोग्य किंवा मुख आरोग्य म्हणजे केवळ तोंडाचेच आरोग्य नसून दात आणि दातांना आधार देणाऱ्या ऊतींचे संपूर्ण आरोग्य आहे, जे की चावण्याच्या अवयवांचे चावणे, बोलणे, दिसणे यासारखे शारीरिक क्रिया पूर्ण करण्यास चे उद्दिष्ट पूर्ण करते, त्यालाच आपण संपूर्ण तोंडाचे आरोग्य म्हणूयात। आता आपण बघूया की लहान मुलांचे दात का महत्वाचे आहेत आणि म्हणूनच त्यांचे आरोग्य जपणे का गरजेचे आहे। तर आपण पाहत असाल की लहान मुलांचे दातांचा उपयोग हा चावण्यासाठी, चांगले दिसण्यासाठी, त्यानंतर उच्चार स्पष्ट होण्यासाठी, जे पुढच्या दातांचा त्यात महत्वाचा सहभाग असतो। तसेच सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही लहान मुलांचे दात किंवा दुधाचे दात जे आहेत ते पक्क्या दातांसाठी जागा राखून ठेवतात आणि जेव्हा ही पक्के दात यायला लागतात तेव्हाच ते हलून पडत असतात। तसेच चेहऱ्याच्या हाडांची वाढ सुद्धा ह्या दातांमुळे होत असते। आपण बघूया की तोंडाची आरोग्याची निगा राखणे का गरजेचे आहे। आपण पाहत असाल की चित्रांमध्ये दाखवल्याप्रमाणे ही कॉमन किंवा सामान्यपणे दिसणारी दातांच्या समस्या आहेत। त्यात आपण पाहत असाल की दंतक्षय, तोंडाचा वास येणे किंवा हिरडी लाल होणे, तर या सर्वांमागे एकच कारण लक्षात येते ते म्हणजे डेंटल प्लाक, ज्याला आपण अन्नाचे पातळ आवरण जे दातावर असल्यामुळे त्यावर जे जंतू आहेत किंवा बॅक्टेरिया आहेत त्यांची वाढ होऊन वेगवेगळ्या प्रकारे दातांचे नुकसान होऊ शकते। जसे आपण चित्रात बघत असाल की काही दातांमध्ये कॅव्हिटीज झालेल्या आहेत, काही दात पूर्णतः खराब झालेले आहेत आणि त्यांचे फक्त मूळ किंवा अवशेष राहिलेले आहेत। तसेच अन्न दातावर चिकटून असल्यामुळे त्यावर जंतूंची वाढ झाल्याने तोंडातून दुर्गंधी येऊ शकते। तसेच हे डेंटल प्लाक किंवा हे जे पातळ आवरण आहे हिरडीच्या सानिध्यात आल्याने हिरडी लाल होणे, त्यातून रक्त येणे असे हिरडीचे आजार उद्भवू शकतात। तर हे सगळं होऊ नये म्हणून आपण काय केले पाहिजे की तोंडाची निगा कशी राखली पाहिजे, तर ते आपण बघूया। तर इथे लिहिलं आहे की ओरल हेल्थ केअर फॉर मदर। तसं पाहायला गेलं तर मुलांच्या तोंडाच्या आरोग्याची निगा ही आईच्या गरोदरपणापासूनच घेतली गेली पाहिजे। म्हणजे आई जर गरोदरपणात आईचे तोंडाचं आरोग्य व्यवस्थित असेल तर आपसुकच आई मुलामध्ये तोंडाचे आरोग्य हे नीट असणार। तर काय केले पाहिजे आईने गरोदरपणात, तर त्यांनी दोन वेळेस फ्लुरिडेटेड टूथपेस्टने दात स्वच्छ घासले गेले पाहिजेत। तसेच डेंटल फ्लॉसने दोन दात जिथे एकमेकांना कॉन्टॅक्ट मध्ये असतात किंवा एकमेकांना जुळलेले असतात अशा ठिकाणी फ्लॉसिंग केलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकस आहार घेतला गेला पाहिजे ज्याच्यात जास्तीत जास्त प्रमाणात कच्ची फळे फळे तसेच भाज्या, दही आणि क
कमी साखर असलेले अन्न पदार्थ असतील. याशिवाय त्यांनी अधूनमधून डेंट दातांची तपासणी करणे गरजेचे आहे आणि गरज वाटल्यास जे आपण डेंटल प्लाक म्हटलो जर ते खूप प्रमाणात साचले असेल तर ते दंतवैद्यकांकडून दातांची सफाई करणे गरजेचे आहे जेणेकरून आईमध्ये असलेले जंतूंचे वाढलेले प्रमाण ह्या आजारामुळे लहान आपल्या जन्माला येणाऱ्या बाळापर्यंत पोहोचणार नाही. आपण बघूया की जन्माला येणा बाळापासूनच तोंडाची निगा ही राखली गेली पाहिजे. तर ती कशी राखली गेली पाहिजे? आपण पाहतो की बऱ्याचदा बाळाला बाटलीने दूध पाजले जाते किंवा अंगावरचे दूध पाजले जाते. तर हे जे दूध आहे ते जर दात येत असतील बाळाला किंवा आलेले असतील तर ते हिरडी भोवती किंवा दातांभोवती जमा होते. तर ते जमा झालेले दूध वेळोवेळी स्वच्छ गेले पाहिजे. आणि शिवाय लहान मुलांमध्ये त्या बाळामध्ये अशा सवयी निर्माण केल्या गेल्या पाहिजे की रात्री झोपताना बाळाला दूध पाजायला नको. जर तशी सवय असेल तर ते दूध किंवा हिरडी भोवती किंवा दाताभोवती जमा झाले असेल तर ओल्या सुती कापडाने ते पुसले गेले पाहिजे वेळोवेळी. तसेच लहान मुलांमध्ये काही प्रमाणात चोखणी वगैरे चोखायला दिली जाते तर ही चोखणी जी असते ती मध नसलेली असावी. तसेच त्यांना काही वेळेस बाटलींमधून ज्यूस फळांचा ज्यूस किंवा अधिक साखर असलेलं दूध किंवा तत्सम पदार्थ ही दिली जातात तर ती पूर्णतः बंद केली गेली पाहिजेत. म्हणजे जी साखर आहे ती दाताला चिकटल्यामुळेच त्याचे ऍसिड होऊन त्यामध्ये दात हे विरघळून कॅव्हिटी तयार होत असते. तर अशा प्रकारे आपण ते लहानपणापासूनच सवय लावल्याने प्रतिबंध निर्माण करू शकतो. तथा मोठ्या मुलांमध्ये ज्यांना दुधाचे दात आलेले आहेत किंवा काही दुधाचे आणि काही पक्के दात आहेत तर अशा मुलांमध्ये आपण त्यांच्या तोंडाची आरोग्य कसे जपू शकणार? तर त्यासाठीची त्रिसूत्री म्हणजे दात घासणे, दात फ्लॉस करणे आणि आहारात सकस आणि फायब्रस किंवा आपण तंतुमय जो आहे तो आहार ठेवल्यास दात हे स्वच्छ राहू शकतात. तर आपण बघूया टूथब्रशिंग किंवा दात घासणे. तर सर्वात अगोदर आम्ही पालकांना सूचना करतो की त्यांनी दात घासण्यासाठी सगळे दात येईपर्यंत वाट बघू नये. जसा दात तोंडात दिसायला लागतो किंवा त्या अगोदरही हिरडीला फिंगर ब्रशने किंवा सुती कापडाला ओले करून ती हिरडीची मसाज किंवा आपण त्याला चोळणे म्हणतो ती हिरडी आणि तसेच येणारा दात व त्या आजूबाजूची हिरडी यांना वेळोवेळी मसाज केल्याने तोंडाचे आरोग्य हे जपता येईल. आपण टूथ ब्रशिंग किंवा दात घासणे याविषयी अधिक माहिती बघूयात. जसे लहान मुलांसाठी लहान मुलांच्या साईजचाच टूथब्रश की ज्याचे ब्रिसल्स किंवा तंतू जे आहेत ते मऊ असणार किंवा कुठलाही ब्रश वापरण्या अगोदर 5 ते 10 मिनिट पाण्यात भिजवून ठेवला तर ते ब्रिसल्स किंवा तंतू जे आहेत ते मऊ होण्यास मदत होते. तेव्हा असा ब्रश ऍडेक्वेट किंवा अधिकतम जी टूथपेस्ट आहे तिच्यामध्ये फ्लुराईड असले पाहिजे. आता ही टूथपेस्ट कुठल्या वयासाठी कशा प्रकारे घेतली गेली पाहिजे ते पाहूया. 3 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आपण तांदळाच्या साईज किंवा तांदळा एवढा दाण्या एवढी टूथपेस्ट घेऊन ती ब्रशवर स्प्रेड करून आणि दाबून वापरू शकतो जेणेकरून मुलं ती चाटणार नाही. आणि 3 वर्षापेक्षा मोठ्या मुलांसाठी आपण वाटाण्याच्या एवढी टूथपेस्ट ब्रशवर ठेवून ती पसरवून आणि दाबून वापरू शकतो जेणेकरून ती चाटली जाणार नाही मुलांकडून आणि ती पोटामध्ये जाणार नाही.
ही टूथपेस्ट ही दातांसाठीच असते आणि बऱ्याचदा मुलं जास्त प्रमाणात घेऊन ती चाटत असतात किंवा गिळून टाकत असतात, तर ते आपण अवॉइड करू शकतो. तर दात कसे घासले गेले पाहिजे, दात घासण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण आपण एवढेच लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा दात घासले जातील तेव्हा त्याचा प्रत्येक एक्सपोज असलेला भाग हा हळुवारपणे चोळत आणि व्यवस्थित स्वच्छ झालेला असेल. तर असं इफेक्टिव्ह ब्रशिंग किंवा दात घासणे जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटांचा कालावधी घेऊ शकते. आणि पालकांनी एवढंच पाहावं की दात घासताना दाताच्या सगळ्या बाजू आणि दाताच्या मागच्या बाजू ह्या व्यवस्थित घासल्या गेलेल्या असणार, म्हणजे त्यावर कुठल्याही प्रकारचं डेंटल प्लाक किंवा अन्नाचं आवरण हे असता कामा नये. आपण पाहूया की नेमकं कोणी ब्रश केलं पाहिजे, किती वेळेस ब्रश केलं पाहिजे आणि ब्रश करण्याची दात घासण्याची योग्य वेळ कुठली. तर आम्ही तर बऱ्याचदा पालकांना सूचना करतो की त्यांनी मुलांचे दात हे ते वयाच्या 7 ते 8 वर्षापर्यंत घासले गेले घासले पाहिजे. कारण असं की तोपर्यंत लहान मुलांच्या हातांच्या हालचाली ह्या डेव्हलप झालेल्या नसतात किंवा विकसित झालेल्या नसतात की ज्यामुळे ते व्यवस्थित आपले दात स्वच्छ करू शकतील. आणि सगळ्यात चांगली वेळ दात घासण्याची ठरवली तर ती सकाळी काही खाल्ल्यानंतर आणि रात्री झोपायला जाण्या अगोदर, म्हणजे मुलांनी काही खाल्ल्यानंतर जे आवरण तयार होतं दातांवर ते काढणं हेच आपलं दात स्वच्छ करण्यामागचं किंवा दात घासण्यामागचं उद्दिष्ट आहे. आणि बऱ्याचदा आपण मुलं एकदाचे 4 ते 5 वर्षांची झाली की ते बऱ्यापैकी स्वतःचे दात घासू शकतात, तेव्हा जो महत्वाचा भाग आहे दात घासण्याचा तो स्वतः पालकांनी करून देऊन मग नंतर मुलांना त्याचा आनंद घेऊ द्यावा, म्हणजे त्यांना सुद्धा त्यामध्ये काहीतरी इंटरेस्ट निर्माण होईल. आता ब्रश हा कधी बदलावा हे या पिक्चर मध्ये ह्या चित्रात खूप सुंदर सांगितलंय. जेव्हा मुले आजारी पडलेली असतात त्यानंतर जो ब्रश वापरतात तो आपण काढला वापरातून काढला पाहिजे. तसेच जेव्हा ब्रिसल्स खराब होतात ब्रशचे तेव्हा सुद्धा आपण त्यांना रिप्लेस किंवा बदलले पाहिजे. तर आपण बघूया फ्लॉसिंग. फ्लॉसिंग हे डेंटल फ्लॉस म्हणजे एक दोरा असतो ज्याला मेणाचं आवरण असतं आणि हे फ्लॉसिंग जे दात खूप घट्ट संपर्कात असतात एकमेकांच्या अशा ठिकाणी केलं जातं जेणेकरून त्यांचे एकमेकांजवळचे सरफेस किंवा भाग आहेत दातांचे एकमेकांच्या संपर्कातले ते स्वच्छ होऊ शकतात, जे टूथब्रशने आपल्याला करणे अवघड जाते किंवा पूर्णपणे आपल्याला तसा परिणाम मिळत नाही स्वच्छतेचा. तर त्यासाठी आपण हे फ्लॉसिंग करत असतो. तर आपण चित्रात बघत असाल की ते फ्लॉस होल्डर किंवा फ्लॉस होल्डर आहे, त्यात एक मेणाचा दोरा जो आहे तो विणलेला आहे आणि त्याची खालीवर किंवा आतल्या बाहेरच्या बाजूने हालचाल करून दोन दात जे एकमेकांच्या घट्ट संपर्कात आहेत त्या जागी आपण अन्न पदार्थ स्वच्छ करू शकतो. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपल्या मुलांना आपण जो आहार देतो तो कसा असावा ज्यामुळे आपण मुलांच्या तोंडाचे आरोग्य हे ची निगा राखू शकतो. तर पहिला मुद्दा त्यात आहे की अशा पदार्थांची निवड आहारात करावी की ज्यामध्ये साखरेचे प्रमाण हे कमी असेल आणि दंतक्षय किंवा दातातल्या कॅव्हिटीज अवॉइड करण्यासाठी गोड पदार्थ किंवा सारखे येता जाता खाणे किंवा गोड पदार्थ पिणे हे जे आहे दोन जेवणांमध्ये थांबवलं पाहिजे. तसेच जेवण आणि नाश्ता याची वेळ ही ठरलेली पाहिजे आणि त्याच्यात पुरेसं अंतर असलं पाहिजे.
जे आपल्या तोंडातल्या डिफेन्सिव्ह मेकॅनिझम किंवा आपण त्याला म्हणू सुरक्षा करणारे जे वेगवेगळे घटक आहेत, जसे लाळ किंवा लाळेमध्ये असलेले असणारे खनिज जे आपल्या दातामधली झीज भरून काढत असतात, तर त्यांनाही पुरेसा वेळ लागत असतो. तर हा पुरेसा वेळ तेव्हाच मिळणार जेव्हा दोन जेवणांमध्ये किंवा दोन स्नॅक्स मध्ये पुरेस अंतर असेल. त्याशिवाय फळ आणि भाज्या हे जेवणातलं तंतुमय पदार्थांचं प्रमाण वाढवत असतात आणि त्यामुळे त्यात असलेल्या तंतूंमुळे देखील दातांचा जो सरफेस आहे तो स्वच्छ होण्यास मदत होते. तेव्हा फळ आणि भाज्या आपण मुलांच्या नाश्त्यामध्ये ठेवल्याने अधिक आपल्याला त्याचा इफेक्ट किंवा परिणाम हा दिसून येऊ शकतो. त्याशिवाय बिस्किट्स किंवा चॉकलेट्स किंवा केक अशी पदार्थ ही मुलांना विशिष्ट वेळी आणि जेवणासोबतच दिली तर ती दातांना कमी प्रमाणात चिकटणार आणि नॉर्मल जेवण घेता सामान्य जेवण घेता घेता चिकटलेले पदार्थही स्वच्छ होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ते अशाच वेळेस दिल्यास योग्य परिणाम आपल्याला पाहता येईल. तर आपण बघूया की दातांचे डॉक्टर किंवा डेंटिस्ट हे तोंडाचे आजार किंवा ओरल डिसीजेस प्रिव्हेंट किंवा प्रतिबंध आणण्यासाठी आपल्याला कशी मदत करू शकतात. तर पालकांना आम्ही सूचना करतो की त्यांनी आपल्या मुलाला जसे दात यायला लागतात किंवा वयाच्या एक वर्षाच्या आतच डेंटल व्हिजिटला किंवा दंत तपासणीसाठी न्यावे, तर त्याचा एक्झॅक्टली किंवा काय उद्देश आहे तो आपण जाणून घेऊया की पेडियाट्रिक डेंटिस्ट किंवा डेंटिस्ट जे आहेत ते तोंडातल्या आजारांचे लवकर निदान करून आपल्याला ते सांगू शकतात. तसेच आहाराविषयी मार्गदर्शन करू शकतात की काय खाल्ले पाहिजे, काय खायला नको किंवा कुठल्या आहाराचा दातांच्या आजारांशी हा संबंध आहे हे ते तुम्हाला पटवून देऊ शकतात आणि सध्या असलेल्या आहारात कसे बदल केले म्हणजे दातांचे आजार कमी होऊ शकतात याविषयी मार्गदर्शन करू शकतात. तसेच योग्य प्रकारे दात कसे घासले पाहिजे याचं डेमॉन्स्ट्रेशन किंवा असं दाखवू शकतात, त्यासाठी आपण डेंटिस्टकडे गेलं पाहिजे. तसेच दंतक्षय किंवा दातांमध्ये कीड लागण्यापासून प्रतिबंधासाठी फ्लोराईड हे हा घटक लावून देऊ शकतात. तसेच ज्या दातांमध्ये खूप खोल भेगा आहेत व ज्याच्यात सारखे अन्न अडकत असते ते स्वच्छ नाही करतायत अशा ठिकाणी पिट अँड फिशर सिलेंट प्रकारचे सिमेंट हे लावता येऊ शकते. तर ह्या सगळ्या प्रकारे आपण जर काळजी घेतली तर नक्कीच मुलांचे तोंडाचे आरोग्य हे भविष्यात चांगले असू शकेल. थँक्यू, धन्यवाद. जर आपल्याला काही शंका असतील तर आपण नक्कीच विचारू शकता. करण सर. धन्यवाद सर. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकताय. सरांनी लहान मुलांची कशी दातांची काळजी घ्यायची आणि कुठल्या वेळी कसं काय करायचं याच्यावर चांगलं असं मार्गदर्शन दिलेलं आहे. चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारू शकता.